उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि विभागातील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज जे स्वच्छता अभियान राबवण्यात आले 4 नंबर ओटी विभागात भीम कॉलनी या ठिकाणी मी तमाम नागरिकांना एक सांगणार की महापालिकेकडनं जे चाललेलं स्वच्छ अभियान आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि स्वच्छ कचरा म्हणजे स्वच्छ विभाग करून घ्यावा. ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळ्या वर्गीकरण करून वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून तो महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडं व्यवस्थित देण्यात यावा, जेणेकरून त्यामुळं आपल्या आजूबाजूला घाण होणार नाही आणि घाणीमुळं आपल्याला रोगराई होणार नाही. सतत पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये पाणी साठतं, त्यामुळे डेंग्यू मलेरिया अशा विविध आजाराला आपण बळी पडतो. आपल्याकडनं होणारं एक छोटंसं कार्य त्यामुळे आपल्या समाजामध्ये होणारा जो हा दुष्परिणाम आहे आरोग्याच्या दृष्टीने तो सुधारावा ह्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना एक जाहीर आवाहन करतो की सगळ्यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं. प्रत्येक माणसाने स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावं. आपल्या घरातला कचरा बाहेर टाकताना 10 वेळा विचार करावा. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करावे. त्यानंतर तो कचरा गटारामध्ये जाणार नाही हे एक लक्ष द्यावं. गटारामध्ये प्लास्टिक आणि अन्न बांधून टाकल्यामुळे गटारीचं पाणी तुंबतं, पाणी तुंबलेल्या पाण्यामध्ये एक जंतू तयार होतात, जंतूंमुळे एक मच्छर तयार होतात आणि मच्छरांमुळे मलेरियासारखे आजार तयार होतात आणि आजारामुळं आपल्याला शरीरामध्ये एक हानी निर्माण होते आणि एक आजारामुळं दुसऱ्याला आजार होतो, दुसऱ्यामुळं तिसऱ्याला होतो. तर अशा गोष्टीपासून आपल्याला वाचायचं असेल तर उल्हासनगर महापालिकेकडे आणि भारत सरकारकडनं जे स्वच्छता अभियान चालू आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि मनापासून सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छता करावी आणि आमच्या ह्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हाव्या. सफाई अपनाओ बीमारी भगाओ. उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजित शेख, किशोर गवत साहेब, जमीर लेंगरेकर साहेब आहेत, सुभाष जाधव साहेब आहेत, मनीष शिवरे साहेब आहेत, विनोद केणी साहेब आहे, एकनाथ पवार साहेब, या सगळ्यांकडनं हे जे उल्हासनगरची स्वच्छता होते यामध्ये आपली वेळोवेळी सहभागी असावा आणि उल्हासनगर स्वच्छ होऊन भारतामध्ये आपलं नाव घडावं हीच मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय भारत, जय स्वच्छता अभियान. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.